नाथाच अवतार देवा तूच मल्हार। श्रावण महिन्याची सुरुवातच सणांची उधळण करणारी असते। सरत्या श्रावणात पिठोरी अमावशेला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सर्जाराजाचा सण म्हणजे पोळा किंवा बैलपोळा। कर्नाटक आणि महाराष्ट्रात याला बैलपोळा म्हणतात, दक्षिण महाराष्ट्रात बेंदूर किंवा बेंडर म्हणतात, कर्नाटकाच्या काही भागात कार्नुवनामी म्हणतात। या दिवशी बैलांना शेतकरी भल्या पहाटे आंघोळ घालतात, त्यांना खूप सजवतात। घरात पुरणपोळी, करंजी, कापणी, शंकरपाळी असे विविध पदार्थ बनवले जातात। बैलांकडून या दिवशी कष्टाचे कोणतेही काम शेतकरी करून घेत नाहीत। बैलांबरोबरच इतर जनावरांनाही सजवले जाते। सर्व जनावरांना गोड पुरणपोळी भरवली जाते। या बैलपोळा अर्थात बेंदूर सणाच्या निमित्ताने मुख्या प्राण्यांविषयी आपल्या मनात प्रेम आणि आपुलकी वाढते, ती आपण चिरंतन ठेवूया। शेतीला पूरक व्यवसाय पशुपालन आहे। आपण सर्वांनी त्यांचे महत्त्व ओळखून त्यांना त्रास न देता नेहमी त्यांना आनंदात ठेवूया। त्यांना नेहमी आपण पुरेसे चारा पाणी देऊया। गही बाजवा नंदीला सजवा ढोल गही बाजवा हर हर महादेवाचा बोला हर हर महादेवाचा। बळी राजा गातो या गुणरे सन्याला बैल पोळ्याचा, बळी राजा गातो या गुणरे सन्याला बैल पोळ्याचा। महादेवाचा नंदी हा